जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महामंडळामार्फत दिव राज्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना स्वयंरोजगारासाठी वाहन पुरवठा केलं जातं अगदी तीन रुपया सॉरी तीन लाखापर्यंत मोफत तर यासाठी आता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर याच योजनेबद्दल आता मोबाईलवरून हा फॉर्म कसा भरायचा अगदी पाच मिनटांमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि फॉर्म भरून सुद्धा दाखवणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला या वेबसाईटची फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही या वेबसाईटवरती येणार आहात तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तर तुम्हाला इथं या लिंकवरती आल्यानंतर इथं तुम्हाला तीन पर्याय दिसतील रजिस्टर किंवा लॉग इन तसेच ट्रॅक ॲप्लिकन ॲप्लिकेशन आणि इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग फॉर्म म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी काही सूचना आहेत जर तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सूचना वाचल्याच पाहिजे कारण की तुम्ही पात्र आहात का नाही या योजनेसाठी तुम्हाला इथं या तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतरच तुम्हाला समजून जाणार आहे कारण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही निकष आहेत काही कागदपत्रे आहेत इतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफ स्वरूपात फाईल मिळेल तिथं येऊन तुम्ही बघू शकता काही इन्स्ट्रक्शन आहेत अटी आहेत शर्ती आहेत बघू शकता तुम्हाला त्याचप्रमाणे काही डॉक्युमेंट लागणार आहेत फॉर्म भरते वेळी मित्रांनो तर फॉर्म भरताना आवश्यक डॉक्युमेंट बघा काय आहेत अर्जदाराचा फोटो लागणार आहे अर्जदाराची सही लागणार आहे जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र निवासी पुरावा दिव्यांगांचे प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड तसेच आयडेंटिटी कार्ड बँक पासबुकची पहिले पान लागणार आहे आणि अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र याच्यापैकी तुम्हाला जवळपास सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील एक दोन डॉक्युमेंट सोडलं तर त्यामध्ये डोमसाईल सर्टिफिकेट आणि जातीचा दाखला हे दोन सर्टिफिकेट सोडलं तर बाकीचे तुमच्याजवळ आवश आवश्यक कागदपत्रे असणारच आहेत त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात जर नसतील तर तेही डॉक्युमेंट तुम्हाला काढून ये ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर दहावं जे डॉक्युमेंट आहे अर्जदाराचं प्रतिज्ञापत्रक त्याचंसुद्धा तुम्हाला पी डी एफ स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलला आत्ताच जॉईन व्हा तिथं तुम्हाला पी डी एफ मिळेल प्रतिज्ञापत्राची त्याची प्रिंट काढून तुम्हाला फॉर्म भरून इथं अपलोड करायचं आहे फॉर्म भरते वेळी तर आता आपण लगेचच अर्जाला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण सुरुवातीलाच सांग सांगितल्याप्रमाणे आपण रजिस्टर करणार आहोत कारण की यापूर्वी आपण अर्ज केलेलं नाही त्यामुळे आपण रजिस्टर या बटनावरती क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचं आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल जे चालू नंबर आहे तेच द्या आणि तुमच्याजवळ जे ॲक्टिव्ह असाला हो नंबर तर त्याच्यावरती ओ टी पी येईल ओ टी पी भरून लगेच तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्टली होणार ओ टी पी भरून घेतल्यानंतर तुमच्या समोर डायरेक्टली हे पेज ओपन होणार होणार आहे मित्रांनो इथं येऊन तुम्हाला तुमची सर्व पर्सनल डिटेल्स तसंच ॲड्रेस तुमचं काही दिव्यांगत्वाचं जे डिटेल्स आहे ते भरावे लागणार आहे आणि काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे तर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे सर्व काही इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम बघू हो शकता तुमचं नाव टाकून घ्यायचं इथं अर्जदाराचे नावमध्ये तुमचं नाव त्यानंतर खाली तुमच्या वडिलांचं नाव आणि त्यानंतर तुमचं आडनाव भरायचं आहे ते सर्व भरल्यानंतर तुम्हाला खाली आईचं नावसुद्धा पूर्ण भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये फोटोचं ऑप्शन दिसत आहे तिथं चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा इथं त्याची साईज असणार आहे पंधरा ते शंभर के बीच्यामध्ये आणि कुठलं फॉर्मेट तर जे जी जे पी जी पी एन जी, जी अशा फॉर्मेटमध्ये तुम्हाला, तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे मित्रांनो अगदी जे आय डी प्रूफ आहे त्याच्यावरती जे जन्मतारीख आहे ते एकदम ऍक्युरेट टाकायला पाहिजे जन्मतारीख त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे भरून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर त्याचप्रमाणे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचे व्हॅलिड आणि आहे ईमेल आय डी चूज फाईल करायचं पुढे त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचं आहे तुम्हाला सिग्नेचर कसं अपलोड करायचं आहे तर इथं तीन बी ते ती, तीस बीच्यामध्ये साईज हवी आणि ते सुद्धा जे पी जे पी जी जे जी या फॉर्मॅटमध्ये असावी आणि एका पेजवरती तुम्ही साईन करू शकता तेच तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि तेच तुम्हाला या साईजमध्ये अपलोड करायचं आहे त्यानंतर जेंडर निवडून घ्या तुमचं ब्लड ग्रुप टाकायचं आहे जे रेडमार्क दिलेले आहेत ते कंपल्सरी तुम्हाला भरायचे माहिती ब्लड ग्रुप टाका तुमचं त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कॅटेगरी निवडायचे तुम्ही कुठल्या प्रवर्गातून आहात जनरल ओबीसी एस सी एस टी यापैकी जे असाल ते जर जनरल असाल तर तुम्हाला इथं जातीचा दाखला द्यायची गरज नाही जर तुम्ही हे बघू शकता ॲटोमॅटिकली जर तुम्ही ओबीसी एस सी एस टी कुठलीही जातीचं असाल तर तुम्हाला संबंधित जातीचा दाखला इथं अपलोड करायचा आहे दहा ते पाचशे के बीच्यामध्ये फॉर्मॅट आत्ता सांगितल्याप्रमाणेच त्यानंतर तुम्हाला व्यवसाय श्रेणी निवडायची आहे म्हणजे तुम्हाला हा हे तीन चाकी वाहन तुम्हाला कशासाठी लागणार आहे किंवा कोणत्या प्रकारचं तुम्हाला इथं लागणार आहे हे निवडायचं आहे तर तुम्हाला पॅसेंजरसाठी हवं असेल तर तुम्हाला पॅसेंजर इथं एक नंबरला क्लिक करायचं आहे त्याचं चित्र तुम्हाला लगेच समोर दिसेल कुठलीही गाडी मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर जर तुम्हाला कार्गो म्हणजे वाहतुकीसाठी हवी असेल माल वाहतूक वगैरे करण्यासाठी तर तुम्हाला इथं ए कार्ड फॉर कार्गो असं निवडायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जे हवं आहे जे व्यवसाय करायचा आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला ते प्रकारानुसार तुम्हाला गाडी निवडायची आहे त्यानंतर तुमचं वैवाहिक स्थिती तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड हे लिहायचं आहे तुम्हाला तिथं तुमच्या जर मॅरिड असाल तर तुम्हाला पत्नीचं संपूर्ण नाव लिहावं लागणार आहे जर नसाल तर अनमॅरिड करून टाका काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या वडिलांची माहिती लिहायची आहे त्यांचं नंबर टाकायचं इथं त्यानंतर त्यांच्या खाली तुमचं नातं काय आहे हे सुद्धा लिहायचं आहे वडिलांसोबत किंवा वडिलांचं तुमच्यासोबत काय आहे हे तुम्हाला फादर आहेत मदर तसेच त्यानंतर बघू शकता गार्डियनमध्ये तुम्ही आई हे असू शकते जर पालनकार तुमची आई असेल किंवा त्याचबरोबर वाईफचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्समध्ये शैक्षणिक अर्थ भरायचे तुम्ही प्रा प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक झालेले असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालेले असेल त्या पात्रतेनुसार तुम्हाला भरायचं आहे ते टिक करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं पुढे ॲड्रेस डिटेल्स भरून घ्यायचं आहे तुमचे सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला डोमसाईल सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे कंपल्सरी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमच्याजवळ डोमसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर तुम्हाला माही सेवा केंद्रात जाऊन काढून लगेच त्याची तुम्हाला पी डी एफ इथं अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला सध्याचा पत्ता टाकून घ्यायचा आहे जिथं तुम्ही राहत असता त्या जिल्ह्याचा संपूर्ण तुम्ही राहायच्या गावचा सुद्धा तुम्हाला पत्ता लिहायचा आहे इथं त्यानंतर तुम्हाला गाव पोस्ट राज्य डिव्हिजन म्हणजेच विभाग निवडायचा आहे त्यान विभागातील जिल्हा निवडायचा आहे तुमचा विभाग म्हणजे कुठला विभाग आहे कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर वगैरे या निभाग विभागापैकी जिल्हा निवडायचा आहे तुमचं त्यानंतर तुमचा ता संबंधित तालुका गाव आणि तुम्हाला गावचं पिनकोड टाकायचा आहे आणि कायमचा पत्ता जर तुमचा सेम असेल तर तुम्हाला सेम अभोचा ऑप्शन आहे इथं क्लिक केलं तरी उजव्या कोपऱ्यामध्ये तिथं तुमचा पत्ता पूर्ण दिसेल जे आत्ता टाकला आहे त्यानंतर तुम्हाला आय डी प्रूफमध्ये सॉरी ॲड्रेस प्रूफमध्ये एक अपलोड अपलोड करावा लागणार आहे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तुम्ही राशन कार्ड किंवा वोटर आय डी इलेक्ट्रिसिटी बिल यापैकी कुठलंही अपलोड करू शकणार जे वरी ॲड्रेस टाकला त्याला तंतोतंत मिळणार आहे हे आय डी प्रूफमध्ये मेन्शन असावं ॲड्रेस त्यानंतर आता तुम्हाला दिव्यांगांची माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे जर तुम्ही दिव्यांगांचं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडं तर यस करा त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे दिव्यांगांचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट तसेच त्या तुमच्याजवळ यू डी आय डी कार्ड असेल तर यू डी आय डी कार्ड तुम्हाला इतर त्याचा नंबर लिहायचा आहे आणि खाली तुम्हाला यू डी आय डी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं जर डिसेबिलिटीचं पर्सेंटेज किती आहे ते तर तुम्ही टाकून घेऊ शकता कमीत कमी चाळीस असेल तरच तुम्ही या फॉर्म भरण्यासाठी किंवा या योजनेसाठी पात्र आहात त्यानंतर तुम्हाला प्रकार निवडायचा तुमचं अपंगाचं कुठलं प्रकार आहे लोकोमोटर डिसेबिलिटी असेल तर ॲक्स अस्थिव्यंग आहे ते टिक करा वेगवेगळे वेग प्रकार दिलेले आहेत ते टिक करू शकता तुम्ही बघून तुमचा प्रकार कुठला आहे अपंगत्वाचा त्यानंतर तुम्हाला दिव्यांगत्व हे जन्मत आहे की नंतर झालेलं आहे हे तुम्हाला इथं टिक करायचं आहे जर जन्मता असेल तर यश करा नसेल तर नोवरती क्लिक करा आणि तुमचं कुठल्या शरीरावरती कुठला अवयव दिव्यांग आहे म्हणजे अपंगत्व किंवा तिथं तुम्ही डॅमेज झालेलं आहे ते तो तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे एरिया ऑफ डिसेबिलिटीमध्ये त्यानंतर तुम्हाला रोजगाराची सद्यस्थिती लिहायची आहे एम्प्लॉय आहे की अनइम्प्लॉय त्यानंतर शासकीय कर्मचारी असाल तर यश करा नसेल तर नो आणि खाली सर्वात महत्त्वाचं आहे बी पी एल म्हणजेच बिलो पॉवर्टी लेवल दारिद्र्य रेषेखाल असाल किंवा दारिद्र्य रेषेच्या वर असाल तर त्याप्रमाणे तुम्ही निवडा दारिद्र्य रेषेच्या वर असाल तर ए पी एल टाकायचं तुम्हाला खाली असाल तर बी पी एल तसेच तुम्हाला तुमची इन्कम म्हणजेच वार्षिक उत्पन्न लिहायचं इथं किती आहे जर अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही तेवढं लक्षात घ्या इथं बिलो दहा हजार किंवा दहा हजार ते एक लाखापर्यंत तुम्ही निवडू शकता आता खाली ओळखीचा पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड यापैकी कुठलंही देऊ शकता एक डॉक्युमेंट त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे ते डॉक्युमेंट जे सिलेक्ट करतात ते त्याच्यानंतर ते जर तुम्ही आधार कार्ड निवडलं तर तिथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे जर पॅन कार्ड निवडलं तर वरती ओळखपत्र क्रमांकमध्ये तुम्हाला पॅन नंबर आणि खाली आधार कम आधार नंबर कंपल्सरी आहे तुम्हाला टाकावंच लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आता बँकेचं तपशील भरून घ्यायचं आहे इथं खातेधारक खातेधारकाचं नाव जिथं तुमच्या नावावर बँक असे अकाऊंट असेल तर तुमचं नाव लिहायचं आहे खाली खाते क्रमांक लिहायचा आहे तसेच कुठल्या बँकेत खातं आहे त्या बँकेचं नाव रुणे रुणे त्या बँकेचं आय एफ सी कोड लिहायचं आहे तुम्हाला त्यानंतर शाखेचं नाव लिहायचं आहे कुठल्या शाखेत तुमचं अकाउंट आहे त्यानंतर त्या शाखेचं कोड नंबर लिहायचा आहे तुम्हाला आणि हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला बँकेच्या पासबुकाची पहिली पहिलं जर पेज असतं त्याच्यावर त्या अकाउंटची मेन्शन असते सर्व डिटेल्स वगैरे ते अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवट मित्रांनो अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र जे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथे जाऊन तुम्हाला भेटणार आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला माहिती भरून अपलोड करायचं आहे इथं प्रतिज्ञापत्र त्यानंतर तुम्हाला हा व्यव कुठला व्यवसाय करण्यासाठी हे इलेक्ट्रिक वाहन लागणार आहे त्याचं तुम्हाला इथं मेन्शन करावं लागणार आहे खाद्यपदार्थ किरकोळ स्वतंत्र व्यवसाय वाहतूक किंवा ऑदर याच्यापैकी जे तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्ही टिक करू शकणार आहात आणि खाली डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकली काहीच भरायची गरज नाही सर्व तुम्ही जी माहिती भरलेली ते दिसेल तुम्हाला त्यानंतर टर्म अँड कंडिशन आहेत ते वाचून घ्यायचे आहेत तुम्हाला व्यवस्थितरित्या जर तुम्ही हे अटी आणि शर्ती पूर्ण करत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्जदाराचं वय अठरा ते पंचावन्न या वयोगटातील असेल तरच या योजनेसाठी पात्र आहे आणि उत्पन्न आत्ता सांगितल्याप्रमाणे अडीच लाखाच्या आत असावी इथं सर्व जर अटी शर्ती पूर्ण करत असाल तर आणि तुम्हाला जर मान्य असतील तर इथं टिक करा त्यानंतर तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे फायनली त्यानंतर मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर असं तुमच्या समोर नोटिफिकेशन येईल तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे सक्सेसफुली त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत आणि खाली दोन ऑप्शन दिसतील एक पीडीएफ आणि ॲप्लिकेशन डिटेल्स इथं जर तुम्हाला या फॉर्मचे तुम्ही भरलेलं पी डी एफ हवी असेल तर तुम्हाला पी डी एफवरती क्लिक करून पी डी एफ सेव्ह करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये आणि त्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स जर बघायची असेल तुमची तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला स्टेटस बघता येणार आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायचा आहे माहिती जर समजली असेल मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब करा